विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रस्तावनेमध्ये बघितलं आहे की आज जो पाठ आपण शिकणार आहोत जोन ऑफ आर्क, ह्या पाठात ॲक्च्युली हा एक सुंदर अशा प्रकारचा ड्रामा आहे, म्हणजे एक नाटक आहे, आणि या नाटकाची जी मुख्य भूमिका आहे ती एका मुलीने साकारलेली आहे. शी इज द हिरोईन ऑफ द प्ले अँड हर नेम इज जोन, अँड दॅट्स वाय द टायटल ऑफ द लेसन इज जोन ऑफ आर्क. इन दिस लेसन शी प्लेज अ मेजर रोल. ही जोन नावाची जी मुलगी आहे ही त्या मुख्य अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला जाऊन ती भेटते. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे, ॲक्च्युली ही इज द मिलिटरी ऑफिसर ऑफ हाय रँक इन फ्रेंच आर्मी. अँड दिस लेसन इज अन एन्काउंटर ऑफ जोन विथ दॅट मिलिटरी ऑफिसर अँड हिज नेम इज बर्नार्ड. अँड दॅट इज द एन्काउंटर, दॅट इज द मीटिंग ऑफ जोन ऑफ आर्क and Bernard. In this extract, Joan meets to the captain and she demands some soldiers, one good kind of armor and some horses to go and fight with another soldiers of France, and she wants to get victory over English, and that's why she demands certain things to the squire. Squire means an officer in military of high rank. But in the beginning, Captain Robert tries to avoid herself as she is the girl of just 17 years old, and that's why the captain doesn't believe in her and he has the doubt whether she will fight or not. Mitranno, ya pathamadhe Joan navachi ji mulgi aahe ti keval 17 varshanchi mulgi aahe. Khara tar ti desh premane prerit aahe, प्रचंड ऊर्जा तिच्यामध्ये आहे आणि तिला वाटते की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं. मुळात ती एका शेतकऱ्याची, एका गरीब घराण्यातली ती मुलगी आहे, पण उपजतच तिच्यामध्ये ती शौर्यगाथा असणारे गुण तिच्यामध्ये आहेत, आणि म्हणून ती त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने उठून उभी राहते आणि त्या कॅप्टनला, त्या मिलिटरी ऑफिसरला जाऊन भेटते आणि त्यांच्याकडे ती विनंती करते की मला तुम्ही आघाडीवरती जाऊ द्या, युद्धभूमीवरती जाऊ द्या, आणि सोबत फारसं मला काही तुम्ही द्यायची गरज नाही आहे, एक चांगल्या प्रकारचं एक चिलखत मला द्या, एक घोडा द्या आणि काही सोल्जर्स म्हणजे काही सैनिक माझ्यासोबत द्या. खरं तर तिने या संपूर्ण कथानकामध्ये जर आपण बघितलं तर त्या मिलिटरी ऑफिसरला भेटण्यापूर्वी तिने ही सगळी पूर्वतयारी केलेली आहे. शी हॅज ऑलरेडी कन्व्हिन्स्ड सम सोल्जर्स टू गो विथ हर टू मीट देअर प्रिन्स डॉफिन अँड शी ट्राईज टू कन्व्हिन्स हिम ऑल्सो that he must give her permission to go and fight against the English soldiers, that means the soldiers from England. Khara tar je yuddha ahe te shataki yuddha manu samajla jata, that is the war of 100 years. It is known as war of 100 years. It was fought during 1337 and it lasted up to 100 years nearly and ended in 1457. And that's why this war is known as 100 years war. आणि या 100 वर्षांच्या ह्या युद्धामध्ये अनेक ठिकाणी अनेक आघाड्यांवरती आपल्या लक्षात येतं की ह्या जोन नावाच्या मुलीने, जी केवळ 17 वर्षांची आहे, तिने अनेक आघाड्यांवरती अनेक ठिकाणी जी युद्ध झालेली आहेत त्या 100 वर्षांच्या युद्धामध्ये तिने विजय मिळवलेले आहेत आणि इंग्लंडच्या सैनिकांना पळता भुई थोडी करून टाकलेली आहे. असं एक सुंदर विवेचन या पाठामध्ये या हिरोईनबद्दल, या नायिकेबद्दल करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ज्यावेळेला जोन आपल्या त्या मिलिटरी अधिकाऱ्याकडे, त्या अधिकाऱ्याकडे जेव्हा ती डिमांड करते की मला काही तुम्ही सैनिक द्या आणि मला परमिशन द्या युद्धभूमीवरती जाण्याची आणि लढण्याची, त्यावेळेला सुरुवातीला जो कॅप्टन आहे तो थोडासा चिडतो आणि तिची विनंती तो अमान्य करतो, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की या मुलीमध्ये काहीतरी विशेष आहे, ज्या अर्थी ही स्वयंप्रेरणेने या ठिकाणी आलेली आहे आणि ही डिमांड करते त्या अर्थी हिच्यामध्ये काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो आणि इंग्लंडच्या सैन्याविरुद्ध आपल्याला लढण्यामध्ये बळ मिळू शकतं. आणि म्हणून वन्स अगेन दॅट कॅप्टन रॉबर्ट ट्राईज टू गेट द इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर सोर्सेस वेदर शी इज ट्रू ऑर नॉट, वेदर शी इज कॉन्फिडंट about her own guts, about her own ethics and all these things, and then he thinks that she is the proper girl on whom I must believe in.
आणि मग कॅप्टनच्या लक्षात येतं की खऱ्या अर्थाने ही मुलगी आपल्याला विजय संपादित करून देऊ शकते. आणि शेवटी त्याचे इतर जे काही सरदार असतील किंवा इतर जे काही गार्ड्स त्या ठिकाणी अंगरक्षक वगैरे आहेत त्यांच्याकडनं खात्री केल्यानंतर त्यांच्यातलं एक मेन कॅरेक्टर या प्लेमधलं आहे, त्याचं नाव आहे पॉलिंजी. आणि असे इतरही काही अंगरक्षक आहेत त्यांच्याकडनं कन्फर्मेशन केल्यानंतर कॅप्टन रॉबर्ट शेवटी जोनला परवानगी देतो. आणि त्यांचा जो होणारा राजा आहे म्हणजे आताचा जो जो त्यांचा प्रिन्स राजकुमार आहे डॉफिन, ॲक्च्युली त्याने दुसऱ्या एका शहरामध्ये जाऊन ऑर्लियन्समध्ये जाऊन त्याने तिथं ऑर्लियन्स आणि चिनॉन या ठिकाणी जाऊन त्याने आश्रय घेतलेला आहे. तर तो दडून बसलेला आहे इंग्रजी सैन्याच्या भीतीने, कदाचित त्याच्यावरती ते आक्रमण करतील आणि त्याला ठार मारतील या भीतीने त्या चिनॉन नावाच्या एका मोठ्या शहरामध्ये जाऊन तो तिथं दडलेला आहे, लपलेला आहे. अँड हियर जोन डिमांड्स द परमिशन, शी आज द परमिशन टू द कॅप्टन रॉबर्ट टू गो अँड मीट टू दॅट प्रिन्स अँड गेट द फायनल परमिशन टू गो अँड फाईट ऑन द बॅटल फील्ड. म्हणजे अशा रीतीने शेवटी ती या कॅप्टन रॉबर्टला सुद्धा, की जो त्यांचा मुख्य अधिकारी मिलिटरीचा, त्याला ती राजी करते, त्याच्याकडनं परवानगी घेते आणि डॉफिनला काही सैन्यासह जाऊन त्या ठिकाणी भेटण्यासाठी निघते. सोबत फक्त एक चांगल्या प्रकारचा घोडा तिला मिळालेला असतो आणि काही मोजके सैनिक त्याच्यासोबत असतात आणि एक सामान्य सैनिकाचंच चिलखत ती घेते आणि दॅट मीन्स इट इज नोन ॲज आर्मर. त्या चिलखतासह या थोड्याशा सामुग्रीसह ती चिनॉनला जाते आणि डॉफिनची भेट घेते. आणि ही भेट घडवून आणण्यासाठी जी मुख्य जबाबदारी तिने टाकलेली असते ती त्यांचा जो एक गार्ड आहे पॉलिंजी नावाचा, हा कॅप्टन रॉबर्टचा अत्यंत विश्वासू माणूस आहे, त्याला ती अगोदर राजी करते, कन्व्हिन्स करते आणि तो सगळी मध्यस्थी करून तो खात्री करून हिच्याबद्दल जॉनबद्दल खात्री करून दिल्यानंतर शेवटी देर इज द एन्काउंटर, देर इज द मीटिंग ऑफ जॉन अँड डॉफिन इन चिनॉन.